दरम्यान या टीकेला मनसेचे नेते अमय खोपकर यांनी ट्विटवरून उत्तर दिले. शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणा रडत राऊतांची तंतरली. अख्खा अग्रलेख सावलीवर खर्च केल्याबद्दल शॅडो संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आता कुठे सुरू झालाय, पिक्चर तो अभी बाकी आहे, भविष्यात मोठी तिची सावली हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा, असं ट्विट अमय खोपकर यांनी केलंय. मनसेकडनं ही शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रत्येक एक एक जण सध्याच्या मंत्र्यांवर नजर ठेवणार आणि यावरच अग्रलेखातून सामनाच्या अग्रलेखातून थेट अशी टीका सुद्धा करण्यात आलेली आहे. हा खेळ सावल्यांचा ठरवण्याचा चिमटा या अग्रलेखातून करण्यात आलेल्या एकच नेत्या शॅडो कॅबिनेटवाल्यांचं मुख्यमंत्रीपद रिकामेच असल्याचं बोललं गेलेलं आहे. तर दुसरीकडे अमय खोपकर यांनी मात्र या टीकेला ट्विट करून उत्तर दिलेलं आहे. शॅडो कॅबिनेटच्या त्या ट्विटमध्ये त्यांनी थेट म्हटलेलं आहे की शॅडो कॅबिनेटची घोषणा मनसेनं केली आणि त्यानंतर थेट सामनाला अख्खा आपला अग्रलेख या शॅडो कॅबिनेटवर घालवावा लागला, यावरनाच राऊत यांची तंतरली असल्याचं थेट टीका करण्यात आलेली आहे. आणि एक प्रकारे संजय राऊत यांना शॅडो संपादक म्हणून सुद्धा यामध्ये अमय खोपकर यांनी चिमटा काढलेला आहे. हा खेळ सावल्यांचा असं म्हटलेलं आहे त्यांनी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिक्चर तो अभी बाकी आहे आणि भविष्यात मोठी तिची सावली हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं असं ट्विट सुद्धा अमय खोपकर यांनी केलंय.